इगतपुरीहून लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबईकडे जात असलेल्या गोरखपूर एक्सप्रेसला आग लागल्याची माहिती समोर आली होती, मात्र ही आग लागलेली नसून ब्रेक मारल्याने थिनग्या उडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. रेल्वे प्रशासन याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचंही सूत्रांकडून समजतंय. मुंडेगाव परिसरामध्ये जिंदाल कंपनी समोर गोरखपूर एक्सप्रेस जात असताना अचानक थिनग्या उडाल्या. यावेळी नागरिकांनी आग लागल्याची ओरड करताच प्रवाशांनी मात्र बोगीमधून पटापट उड्या फेकल्या. ही सर्व घटना नेमकी का घडली याचा तपास आता रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.